ओलांडलाय. महाराष्ट्रातून एकही प्रकल्प बाहेर जाणं अत्यंत चुकीचं असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय. त्यांच्यामुळे बेरोजगारी वाढते, मग तरुणांनी काम कुठे मागायचं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. दुसरीकडे मी घरात बसणारा नाही असं म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील यांनाही चिमटा काढलाय. लाख कोटीचे मोठे मोठे प्रकल्प गेलेत, काही लाख लागणारे प्रकल्प गेलेत आणि शिवाय गेलेल्या प्रकल्पांच्या बद्दल असं जर कुठला राजकीय व्यक्ती समर्थन करत असेल तर दुर्दैव. प्रत्येक प्रकल्प आपल्याकडे कसा येईल हा प्रयत्न कुणी राज्यकर्ते असतील, आम्ही असो किंवा दुसरे कुणी असो, सगळ्यांनी केला पाहिजे. आणि त्याच्यातून एक तिथल्या भागामध्ये आर्थिक सुमत्ता कशी येईल, तिथल्या भागातल्या लोकांना रोजगार कसा निर्माण होईल आणि अनेक कुटुंब ही व्यवस्थितपणे कशी. कुठे चार दिवस कधी एक मिनिट, अधिवेशन कधी संपलं बाळा, कधी संपलं? शुक्रवारी. शुक्रवारी तुमच्या सगळ्या प्रेसशी बोललो, शनिवारी पुण्या मुंबईला त्या ठिकाणी आलो, रविवारी मला वाटतं 1 जानेवारी का काहीतरी होतं आणि 2 जानेवारी पासून पुन्हा कामाला सुरुवात केली. कुठं वेळ बसलो होतो चंद्रकांत असं कुठल्याही कुणी जर अशा प्रकारची टीका केली तर आपल्याला पण कळलं पाहिजे ना त्या टीकेत तथ्य आहे का नाही. अजित पवार घाबरून बसणारा नाहीये.